सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर अक्कलकोट. आत्ताच मला ही एक महत्त्वाची बातमी कळालेली आहे. आमचे मित्र डॉक्टर लक्ष्मण मच्छी सर मुंबई विद्यापीठ त्यांनी हा मला माहिती पाठवलेल्या आहेत. पालघरचे सर आहेत. आता जो महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता सेट जी परीक्षा आहे ह्या परीक्षेच्या संदर्भात एक पुणे विद्यापीठातील जो सेट विभाग आहे त्यांनी एक महत्त्वाचा माहिती जाहीर प्रकटन केलेले आहे. 19/7/2024 म्हणजे आज काय माहिती आहे पहा. जाहीर प्रकटन 7 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 39व्या सेट परीक्षासाठी SBC प्रवर्गासाठी आरक्षण लागू करावे किंवा नाही याबाबत मार्गदर्शन पत्रव्यवहार सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई विद्यापीठ यांच्याकडून महाराष्ट्र शासनास करण्यात आला आहे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. परंतु सेट विभागाचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभाग नव्याने SBC प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती मागवण्यात येत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षण अधिनियम 2024 अन्वये जे विद्यार्थी SBC प्रवर्गात समाविष्ट झाले आहेत म्हणजे जे मराठा विद्यार्थी मराठा जो आरक्षण आहे त्यांना SEBC हे जे सर्टिफिकेट घेऊन आपण विद्यापीठाचा जो सेट विभाग आहे सेट एक्झाम पुणे या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या फॉर्म फॉर SEBC कॅन्डिडेट्स या शीर्षकाअंतर्गत उपलब्ध असलेल्या अर्ज दिनांक मला ऑनलाईन काय करता येत नाही. हो हां लय विचित्र प्राणी आहे मी. हां हो 19/7/2024 ते म्हणजे आजपासून 25/7/2024 पर्यंत भरणे आवश्यक आहे. SBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या आधी राहून 7 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी. म्हणजे हे काय माहिती आहे का आपला जो मराठा विद्यार्थ्यासाठी जे आरक्षण दिलेलं आहेत आणि ज्या ज्या विद्यार्थ्याकडे SEBCचं सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट नसेल तर लवकरात लवकर ते सर्टिफिकेट काढा आणि एका आठवड्यात म्हणजे आजपासून 25 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे. या 5 दिवसात 25 तारखेपर्यंत आपण या सेट विभागातील जो ऑनलाईन फॉर्म आहे तिथं फॉर्म भरा. तुम्ही मराठा आरक्षणाचा फायदा घ्यायचं असेल तर हे फॉर्म लवकरात लवकर भरा आणि नंतर तुमचा काही विचार करण्यात येणार नाही. म्हणजे ह्याचा अर्थ शासन 100% मराठा विद्यार्थ्यासाठी SEBC लागू करणार आहे आणि त्याप्रमाणे रिझल्ट डिक्लेअर होईल. मला अनेक विद्यार्थीजण मला विचारले होते सर फॉर्म भरत असताना तर त्यांनी SEBCचा म्हणजे मराठी विद्यार्थ्यासाठी जे आरक्षण आहे ते सांगितले नव्हते म्हणून आम्ही भरलो नव्हतो. मग ते भर आता ते कसं रिझल्ट व्यक्त करणार मराठा धरणार का नाही असे प्रश्न विचारत होते खूप विद्यार्थी कारण त्यांनी मराठा आरक्षणावरती फॉर्म भरलेले नव्हते. आता त्यांनी वेळ दिलेला आहे. कृपया जे मराठा विद्यार्थी आहेत SEBC फॅसिलिटी घेणारे विद्यार्थी आहेत ते फॉर्म शासनाकडून मिळालेले SEBCचे सर्टिफिकेट घेऊन फॉर्म भरून टाका म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा मिळतील. ओके मग ह्याचा अर्थ आता 5 दिवस 1 आठवडा तरी फॉर्म भरण्यात येईल. त्याच्यानंतर 5 दिवस रिझल्ट करण्याच्या कामात
अजून कमीत कमी 10 दिवस लागेल महाराष्ट्राचा रिझल्ट यायला. ओके, थँक्यू सो मच, नमस्कार.